चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। नमस्कार, सीएल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मोजे गुडेवडी येथे सदिच्छा भेट। आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांच्या विनंतीस मान देऊन नवीन वसाहत पाटील गल्ली व स्मशानभूमी ते सोनारोळी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून मिळण्याबाबत ग्रामस्थांची मागणी। मौजे गुडेवडी गावच्या दक्षिणेकडील बाजूस 4 किलोमीटर अंतरावर बेळगाव वेंगुर्ला हा राज्यमार्ग आहे। पावसाळ्यात दरवर्षी या मार्गावर नदीचे पाणी येते व जवळपास 8 ते 15 दिवस हा मार्ग पावसाळ्यात बंद होतो। त्यामुळे गडिंग्लज कोल्हापूर या भागाचा व तालुक्यातील संपर्क पूर्वेकडील गावांशी तुटतो। वारंवार ही मागणी करून देखील हा रस्ता न झाल्यामुळे नागरिकांच्यातून असंतोष होता। यामुळे डॉक्टर परशुराम पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांना विनंती केल्यानंतर या रस्त्याची पाहणी करून तात्काळ याविषयी निर्णय घेऊन काम सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले। याविषयी अधिक वृत्तांत झाला। जटळवाडीचा एक ग्रामसेवक सस्पेंड केला, त्याने निस्तर्स ग्रीन कार्ड तयार करून पाठवत होता, प्रत्यक्षात काही तपासणी करत नव्हता। केमिकल आणि याची बायोलॉजिकल दोन्ही पण टेस्ट व्हायला पाहिजे। डार्क आणि किडनी स्टोन पण चंदगडमध्ये 90% लोकांना सापडलं जातं। चारशे दिले, चारशे पण पाणी जड आहे ना। बोरवेल असेल तर 100 आहेच आहे सर। मग दुसरा सोर्स जिथे म्हणजे वेल असेल तरी पण ते अंडरग्राऊंडचं वॉटर वेल असेल। वेल मध्ये प्रमाण कमी असेल, वाहतं पाणी नाही का? वाहतं पाणी तर स्त्रोत ग्राउंड सोर्स वर नाही का? नाही सर, गावाचं डोंगर आहे ना, अडीच किलोमीटर तिथून पाईपलाईन होत नाही। एकदा जाते झाली सर, ते समोर काय झाली कशामध्ये नाही, पण मोठे जल जीवन मिशन मध्ये होऊ शकले असते ना। जिल्हा परिषदेचा जो पानल रस्ता आहे तोच आपण अपग्रेड करू, म्हणजे मग त्याच्यात ग्रामीण रस्ता होईल, त्याच्या आपण पैसे खर्च करू असं करता येईल। ठराव दिला ना तुम्ही, मग पंचायत समितीचा ते देतील, ते कशाचं काय सांगता त्याला काही मीटिंगची गरज नाही। जिल्हा परिषदेचं माझ्या स्मरण करून आपण पाठवू, ते अपग्रेड होऊन जाईल। जवळजवळ 90% शेती सगळी खाली सर, प्रदूषणाने दाखवलं ते म्हटले की कसं काय इतके दिवस झाले नाही विचारत होते, म्हटलं तर हे कोणी निदर्शनास आणले नाही किंवा जे लोकल लीडर्स आहेत ते फंडिंग पण जास्त आहे, मग कोण लक्ष घालणार त्याच्यामध्ये, पण म्हटलं की